नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं माझ्या स्किल चॅनलवर मी संदीप कनौळकर तर आज आपण या वेळेमध्ये पाहणार आहे दहावी किंवा बारावीची मार्कशीट ही कशी डाउनलोड करायची जर तुमची मार्कशीट हरवली असेल किंवा तुमचा डिप्लोमा हा हरवला असेल दहावी किंवा बारावीचा तर तो कसा डाउनलोड करायचा याची संपूर्ण माहिती आपण आज ह्या वेळेमध्ये पाहणार आहे आणि हा जो डिप्लोमा आहे किंवा ही मार्कशीट आहे ही तुम्ही कुठे पण गव्हर्मेंट कामाकरता किंवा जे काही सरकारी काम असेल किंवा काही एज्युकेशनचं काम असेल तिथे तुम्ही लावू शकता तर ही मार्कशीट कशी डाउनलोड करायची याची संपूर्ण माहिती आपण आज या ते पाहणार आहे तर व्हिडिओ स्क्रिप्ट न करता शेवटपर्यंत पहा आणि चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब आणि बेलायकन दाबाला विसरू नका असेच नवनवीन व्हिडिओ तुम्हाला भेटत राहतील तर आता मग व्हिडिओ सुरू करूया तर तुम्हाला कोणते पण एक ब्राऊझर घ्यायचे आहे त्यामध्ये सर्च करायचं आहे तर तुम्हाला सर्च करायचं आहे बोर्ड मार्कशीट महाराष्ट्र तर तुम्हाला अशा प्रकारे हे बोर्ड मार्कशीट महाराष्ट्रा सर्च केलायचं आहे त्यानंतर ही फर्स्ट वेबसाईट मिळेल यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे यावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथे अशा प्रकारे इंटरफेस पाहायला मिळेल याची लिंक मी तुम्हाला डायरेक्टली डिस्क्रिप्शनमध्ये दिली आहे तर इथे तुम्हाला या पोर्टलवर येऊन जायचं आहे या पोर्टलवर आल्यानंतर तुम्हाला इथे लॉग इन करायचं आहे किंवा जर तुम्ही पहिल्यांदा आला असाल तर इथे तुम्हाला फक्त एक रजिस्ट्रेशन करायचं आहे एका रजिस्ट्रेशनवर तुम्ही कोणाची पण आणि कितीही व्यक्तीची तुम्ही इथे मार्कशीट डाउनलोड करू शकता तर इथे तुम्हाला क्रिएट न्यू अकाउंट यावर क्लिक करायचं आहे क्रिएट न्यू अकाऊंट यावर क्लिक केल्यानंतर इथे तुम्हाला अशा प्रकारे इंटरफेस पाहायला मिळेल इथे तुम्हाला तुमचं नाव टाकून घ्यायचं आहे तर तुमचं जसं जे पण नाव असेल त्यांची तुम्हाला मार्कशीट डाउनलोड करायची आहे तर इथे त्यांचं नाव टाकायचं आहे तर मी इथे कस्टमरचं नाव टाकून घेत आहे लक्षात द्या हे जे नाव टाकायचं आहे तुम्ही तुमच्या मार्कशीटवर जसं आहे तसं टाकायचं आहे जसं मार्कशीटमध्ये आपल्या आधी सरनेम असते त्यानंतर ज्यांची मार्कशीट डाउनलोड करायची आहे त्यांचं नाव असते नंतर त्यांच्या वडिलाचं नाव असते तर इथे तुम्हाला अशा प्रकारे नाव टाकून घ्यायचं आहे स्पेलिंग मिस्टेक करायची नाही लक्षात द्या त्यानंतर इथे तुम्हाला इंडिव्हिज्युअल सिलेक्ट करायचं आहे इंडिव्हिज्युअल सिलेक्ट केल्यानंतर इथे तुम्हाला दहावीची मार्कशीट डाउनलोड करायची आहे किंवा बारावीची मार्कशीट करायची आहे तर जे पण तुम्हाला करायचं असेल ते तुम्ही इथं सिलेक्ट करू शकता तुम्ही कोणते पण एक ऑप्शन सिलेक्ट करू शकता जर तुम्हाला दहावीची करायचं असेल तर तुम्ही एस एस सी करू शकता तर मी इथे एस एस सी सिलेक्ट केलेला आहे एस एस सी सिलेक्ट केल्यानंतर इथे तुम्हाला तुमचा जो कॉन्टॅक्ट नंबर आहे मोबाईल नंबर तो मोबाईल नंबर इथे तुम्हाला टाकायचा आहे तर मी ते मोबाईल नंबर टाकून घेतलेला आहे मोबाईल नंबर टाकल्यानंतर तुम्हाला इथे तुमचा जो ईमेल आय डी आहे तो ईमेल आय डी टाकायचा आहे लक्षात द्या ईमेल आय डी व्यवस्थित टाका कारण जो तुमचा ईमेल आय डी आहे तोच तुम्हाला इथे युजर आय डी म्हणून यूज करायचा आहे तर इथे ईमेल आय डी चुकवायचा नाही आहे तर मी इथे माझा ईमेल आय डी टाकून घेत आहे ईमेल आय डी टाकल्यानंतर तुम्हाला इथे पासवर्ड क्रिएट करायचा आहे तर मी स्क्रीनवर दाखवल्याप्रमाणे एक पासवर्ड तुम्हाला स्ट्रॉंग पासवर्ड क्रिएट करायचा आहे त्यामध्ये अल्फाकेट केट न्यूमिक्रियल आणि तुमचं कॅपिटल आणि स्मॉल हे सर्व काही असायला पाहिजे तर मी स्क्रीनवर दाखवल्याप्रमाणे तुम्हाला हा पासवर्ड क्रिएट करून घ्यायचा आहे तर मी इथे पासवर्ड क्रिएट करून घेत आहे त्यानंतर कन्फर्म पासवर्ड करायचा आहे जो वरती आपण पासवर्ड टाकलेला आहे तोच पासवर्ड तुम्हाला इथे टाकून घ्यायचा आहे पासवर्ड टाकल्यानंतर हा कॅपचा तर इथे तुम्हाला हा कॅपचा जसा का तसा फिल करायचा आहे तर मी ए... ते हा कापचा फिल करून घेत आहे त्यानंतर आय अॅग्री करायचा आहे आय अग्री केल्यानंतर एकदा तुमची संपूर्ण डिटेल्स बघून घ्यायचे आहे त्यानंतर रजिस्टर्ड तर इथे तुम्हाला रजिस्टर्ड या बटनवर क्लिक करायचं आहे रजिस्टर्ड या बटनवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला अशा प्रकारे इंटरफेस पाहायला मिळेल तर इथे तुम्हाला तुमचा जो पण तुमचा मोबाईल नंबर आपण दिलेला आहे त्यावर एक ओ टी पी आला असेल सिक्स डिजिट तो सिक्स डिजिट ओ टी पी तुम्हाला इथे टाकून घ्यायचा आहे तर मी ते सिक्स डिजिट ओ टी पी टाकून घेत आहे तर जो पण तुमच्याकडे तुमचा मोबाईल नंबर मोबाईल नंबर दिला असेल त्यावर एक ओ टी पी आलेला आहे सिक्स डिजिट तर तुम्हाला सिक्स डिजिट ओ टी पी टाकून घ्यायचा आहे तर मी ते अशा प्रकारे तुम्हाला हा सिक्स डिजिट ओ टी पी टाकून घ्यायचा आहे त्यानंतर प्रोसिड या बटनवर क्लिक करायचं आहे प्रोसीड या बटनवर क्लिक केल्यानंतर इथे अशा प्रकारे तुम्हाला इथे पॉपअप पाहायला मिळेल की तुमचं रजिस्ट्रेशन हे सक्सेसफुली झालेलं आहे तुम्हाला जर हा युजर आय डी पासवर्ड जर सेव्ह करायचा असेल तुम्ही इथे सेव्हसुद्धा करू शकता त्यानंतर तुम्हाला इथे तो युजर आय डी पासवर्ड टाकून घ्यायचा आहे तर मी इथे तो युजर आय डी पासवर्ड टाकून घेत आहे तर इथे तुम्हाला ये ये है। युजर आय डी आणि पासवर्ड टाकून घ्यायचा आहे युजर आय डीमध्ये तुमचा जो ईमेल आय डी आहे तो ईमेल आय डी टाकायचा आहे हा कॅपच्या जसा का तसा फिल करायचा आहे त्यानंतर लॉग इन या बटनवर क्लिक करायचा आहे तर मी ते लॉग इन या बटनवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथे प्रकारे इंटरव्ह्यूज पाहायला मिळेल जर हा युजर आय डी पासवड तुम्हाला सेव्ह करायचा तुम्ही सेवसुद्धा करू शकता तर तुम्हाला बारावीजी मार्कशीट जर काढायची असेल तुम्हाला इथे क्लिक करायचं आहे एच एस सीवर तर मी ते बारावीजी मार्कशीट काढणार आहे त्यामुळे इथे एच एस सी यावर क्लिक करायचं आहे त्यानंतर तुम्ही ज्या वर्षी पास झाला आहात ती ते इयर तुम्हाला इथे सिलेक्ट करायचा आहे तर मी ते ज्या वर्षी पास झालेलो आहे ते इयर सिलेक्ट करून घेत आहे त्यानंतर तुम्ही ज्या वर्षी पास झाला असाल ती पासिंग इयर तुम्हाला इथे टाकून घ्यायचं आहे तर मी ते पासिंग इयर टाकून घेत आहे त्यानंतर तुम्हाला इथे मार्चमध्ये पास झाला की जूनमध्ये पास झाला ते सिलेक्ट करून घ्यायचं आहे त्यानंतर इथे तुम्हाला तुमचा सीट नंबर टाकायचा आहे लक्षात द्या जो तुमच्या इथे मार्कशीटवर असतो तो मार्कशीटमधला सीट नंबर तुम्हाला इथे टाकायचा आहे तर मी ते सीट नंबर टाकून घेत आहे तर जो पण असेल तुमचा जर तुम्ही एस एस सीची मार्कशीट डाउनलोड करत असाल तर तुमची जे बसून सिरियस चालू होते जर तुमचं तुम्ही एच एस सी म्हणजेच बारावीची जर मार्कशीट डाउनलोड करत असाल तर तुम्हाला तुमचा एन बसून सुरू होते तर मी ते बारावीची मार्कशीट डाउनलोड करणार आहे त्यामुळे मी ते एन टाकलेलं आहे त्यानंतर अशा प्रकारे तुम्हाला हे टाकून घ्यायचं त्यानंतर प्रकारे इथे जे तुम्हाला मिळालेले गुण आहे ते मिळालेले गुण इथे टाकायचं आहे वरती रोल नंबर टाकायचा आहे आणि जे तुम्हाला टोटल मिळालेले गुण आहे ते इथे टाकायचं आहे त्यानंतर हा कॅपचा जसा का तसा फिल करायचा आहे तर इथे तुम्हाला हा कॅपचा जसा का तसा फिल करून घ्यायचा आहे कॅपिटल असेल तर कॅपिटल स्मॉल असेल तर स्मॉल त्यानंतर एकदा डिटेल्स पाहून घ्यायचे त्यानंतर सबमिट या बटनवर क्लिक करायचं आहे सबमिट या बटनवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथे अशा प्रकारे इंटरफेस पार मिळेल तुमची मार्कशीट इथे शो होईल तर इथे तुम्हाला मार्कशीट डाउनलोड करण्यासाठी जर इथे क्लिक करायचं आहे आणि सर्टिफिकेट डाउनलोड करण्यासाठी तुम्हाला इकडे राईट साईडला क्लिक करायचं आहे तुम्ही इथे मार्कशीट डाउनलोड करायसाठी यावर क्लिक करून घ्यायचा आहे यावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला अशा प्रकारे तुमची मार्क ही मार्कशीट डाउनलोड होऊन जाईल इथे तुम्हाला ही अशा प्रकारे मार्कशीट डाउनलोड करून घ्यायची आहे तर आपण बारावीची मार्कशीट डाउनलोड केलेली आहे तर इथे अशा प्रकारे तुम्हाला ही बारावीची मार्कशीट डाउनलोड करायची आहे तर त्यानंतर जो ह्या सिग्नेचर आहे ती सिग्नेचरसुद्धा आपण कशी व्हेरीफाईड करायची हे सुद्धा पाहणार आहे तर इथे तुम्हाला ही सिग्नेचर व्हेरीफाईड करून तुम्हाला कस्टमरला द्यायची आहे तुम्ही एका युजर आय डी पासवर्डवर खूप सारे लोकांचे मार्कशीट सर्टिफिकेट डाउनलोड करू शकता दहावी किंवा बारावीचे त्यानंतर जर तुम्हाला आता सर्टिफिकेट डाउनलोड करायचं आहे तर इथे तुम्हाला इथे पाहायला मिळेल तर इथे तुम्हाला सर्टिफिकेट डाउनलोड करण्यासाठी यावर क्लिक करायचं आहे यावर क्लिक केल्यानंतर इथे तुम्हाला अशा प्रकारे तुमचं हे सर्टिफिकेटसुद्धा डाउनलोड होऊन जाईल त्यानंतर हे सर्टिफिकेट तुम्ही कोणही सरकारी कामाकरता किंवा एज्युकेशन करता वापरू शकता त्यानंतर लक्षात द्या जे, है जे है करूनस। करूनस हे जे आहे हे तुम्हाला डिजिटल साईन करूनच व्हेरीफाईड करूनच तुम्हाला हे सर्टिफिकेट द्यायचं आहे तर हे डिजिटल सिग्नेचर कशी व्हेरीफाईड करायची हे सुद्धा आपण पाहणार आहे तर अशा प्रकारे तुम्हाला हे डाउनलोड करायचं आहे जर तुम्हाला एच एस सीची एच एस सीचं हवं असेल तर तुम्ही ते एच एस सीसुद्धा सिलेक्ट करू शकता तर आपण बारावीची मार्क्स आधी केलेली होती आता आपण एच एस सी करणार आहे म्हणजेच एस एस सी करणार आहे म्हणजेच दहावीची करणार आहे तर दहावीसाठी तुम्हाला इथे हा जो रोल नंबर आहे हा रोल नंबर तुम्हाला इथे बघून घ्यायचा आहे आणि हा रोल नंबर तुम्हाला इथे टाकायचा आहे तर मी ते रोल नंबर टाकून घेत आहे तर जो पण तुमचा रोल नंबर असेल सर्वात आधी तुमचं पासिंग गियर टाकून घ्यायचा आहे तर पासिंग गियर तुम्हाला जे पण असेल ते पासिंग गियर टाकून घ्यायचं आहे मी ते पासिंग गियर टाकून घेत आहे त्यानंतर तुम्हाला मार्च जे पण असेल तुम्ही ज्यावर महिन्यात पास झाला असेल ते टाकून घ्यायचं आहे त्यानंतर इथे तुम्हाला तुमचा जो रोल नंबर आहे तो रोल नंबर टाकायचा आहे रोल नंबर चुकायला नको जो पण असेल तो व्यवस्थितरित्या तुमची ही डिटेल्स मॅच अस व्हायला पाहिजे तेव्हाच तुमची मार्कशी डाउनलोड होईल त्यानंतर तुमचा जो रोल नंबर आहे तो रोल नंबर टाकून घ्यायचा आहे तर अशा प्रकारे तुम्हाला हा रोल नंबर टाकून घ्यायचा आहे त्यानंतर इथे तुम्हाला तुमचा जे टोटल मार्क्स आहे ते टाकून घ्यायचे आहे जे पण तुम्हाला इथे खाली दिसत आहे अशा प्रकारे जे मार्क्स तुम्हाला इथे दिसत असेल ते मार्क्स इथे तुम्हाला टाकून घ्यायचं आहे जे पण तुम्हाला मार्क्स मिळालेले असेल तर मी ते मार्क टाकून घेत आहे त्यानंतर मार्क चुकायला नको ही सर्व डिटेल्स मॅच व्हायला हवी तरच तुमची मार्कशीट डाउनलोड होईल त्यानंतर इथे तुम्हाला कॅपचा हा जसा का तसा फील करायचा आहे कॅपिटल असेल तर कॅपिटल स्मॉल असेल तर स्मॉल तर अशा प्रकारे तुम्हाला त्यानंतर सबमिट या बटनवर क्लिक करायचं आहे सबमिट या बटनवर क्लिक केल्यानंतर तुम्ही बघू शकता आपण सर्वात आधी बारावीची मार्कशीट डाउनलोड केली आता आपण ही दहावीची मार्कशीट डाउनलोड केलेली आहे तर इथे अशा प्रकारे तुम्ही इथे डाउनलोड मार्कशीट यावर क्लिक करायचं आहे त्यानंतर यावर क्लिक केल्यानंतर इथे अशा प्रकारे तुम्हाला इथे इंटरफेस पाहायला मिळेल तर ही तुमची अशी आता दहावीची मार्कशीट डाउनलोड झालेली आहे तर अशा प्रकारे तुम्हाला हे डाउनलोड करायची आहे त्यानंतर सर्टिफिकेट डाउनलोड करण्यासाठी इथे तुम्हाला यावर क्लिक करायचं आहे इथे तुम्हाला यावर क्लिक केल्यानंतर सर्टिफिकेटसुद्धा डाउनलोड होऊन जाईल तर अशा प्रकारे तुम्हाला तुमचं दहावीचं सर्टिफिकेटसुद्धा डाउनलोड झालेलं आहे तुम्ही एका रजिस्ट्रेशनवर कितीही कस्टमर आले त्यांची तुम्हाला काही पण करायचं गरज नाही पुन्हा पुन्हा रजिस्ट्रेशन करायची गरज नाही एका रजिस्ट्रेशन तुम्ही तुमच्या नावानेसुद्धा रजिस्ट्रेशन करू शकता त्यानंतर तुम्हाला ज्याची पण तुम्हाला मार्कशीट डाउनलोड करायची आहे त्यांचा रोल नंबर त्यांचे पासिंग इयर आणि त्यांचे मिळालेले गुण हे टाकले की तुमची दोन मिनटात तुमची मार्कशीट ही डाउनलोड होऊन जाईल आणि तुम्हाला ती कस्टमरला द्यायची आहे तर अशा प्रकारे तुम्हाला ही मार्कशीट द्यायची आहे तुम्ही बघू शकता जे रजिस्ट्रेशनमध्ये नाव आहे ते वेगळे आहे आणि जे तुमचं आपलं मार्कशीटवर जे नाव दाखवत आहे ते वेगळे आहे तर अशा प्रकारे तुम्हाला हे कोणाची पण मार्कशीट ही डाउनलोड करू शकता तर अशा प्रकारे तुम्हाला ही मार्कशीट डाउनलोड करायची आहे त्यानंतर आपण पाहणार आहे की हे सर्टिफिकेट कसं व्हेरीफाईड करायचं जे डिजिटल सिग्नेचर आहे ती डिजिटल सिग्नेचर कशी व्हेरीफाईड करायची त्यासाठी तुम्हाला जिथे पण तुमचं सर्टिफिकेट डाउनलोड झालेलं आहे ते तुम्हाला ओपन करायचं आहे त्यानंतर इथे ज्या पण सर्टिफिकेटचे तुम्हाला हे करायचं आहे राईट क्लिक करायचं आहे राईट क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथे अशा प्रकारे इंटरफेस पाहायला मिळेल तर ज्याचं पण सर्टिफिकेट तुम्हाला इथे व्हेरीफाईड करायचं आहे तर हे जे सिग्नेचर आहे हे सिग्नेचर कशी व्हेरीपाईट करायची यासाठी तुम्हाला राईट क्लिक करायचं आहे राईट क्लिक केल्यानंतर ओपन विथ करायचं आहे ओपन विथ केल्यानंतर इथे फॉक्सिट पी डी एफ रीडर पाहायला मिळेल तर हे फॉक्सिट पी डी एफ रीडर तुम्हाला इथे गुगलवरून डाउनलोड करून घ्यायचं आहे तुमच्याकडे जर हे फॉक्सिट पी डी एफ रीडर नसेल तर नक्की जॉईन डाउनलोड करून घ्या तर इथे तुम्हाला फॉक्सिट पी डी एफ रिडरमध्ये ओपन करायचं आहे तर हे तुम्हाला डाउनलोड करण्यासाठी तुम्ही डायरेक्टली गुगलवर सर्च करून फॉक्सिट पी डी एफ रीडर जर तुम्ही मी सर्च केलं तर तुम्हाला इथे डायरेक्टली मिळून जाईल ते डाउनलोड करून तुम्हाला इन्स्टॉल करून घ्यायचं आहे इन्स्टॉल केल्यानंतर तुम्हाला इथे अशा प्रकारे इंटरफेस पाहायला मिळेल तर इथे तुम्हाला खाली यायचं आहे खाली आल्यानंतर तर इथे तुम्हाला खाली येऊन जायचं आहे खाली स्क्रोल डाऊन करायचं आहे खाली स्क्रोल डाऊन केल्यानंतर तुम्हाला अशा प्रकारे इंटरफेस पाहायला मिळेल तिथे तुम्हाला राईट क्लिक करायचं आहे जिथे हे सिग्नेचर आहे यावर राईट क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथे सिग्नेचर प्रॉपर्टीज यावर क्लिक करायचं आहे सिग्नेचर प्रॉपर्टीज यावर क्लिक केल्यानंतर शो सर्टिफिकेट यावर क्लिक करायचं आहे शो सर्टिफिकेट यावर क्लिक केल्यानंतर इथे तुम्हाला ट्रस्ट नावाचा एक ऑप्शन पाहायला मिळेल त्यानंतर ओके करायचं आहे ओके करायचं आहे इथे पुन्हा ओके करून घ्यायचं आहे ओके केल्यानंतर इथे कॅन्सल करून घ्यायचं आहे तरी तुम्ही अशा प्रकारे हे तुमचं सिग्नेचर ओके करायचं आहे त्यानंतर तुम्हाला कुठे पण क्लोज करून टाकायचं आहे एकदा बघून घ्या सिग्नेचर व्हेरीफाईड त्यानंतर ट्रस्ट ट्रस्ट केल्यानंतर इथे कुठेच क्लिक करायचं नाही आहे त्यानंतर ओके करून घ्यायचं ओके केल्यानंतर कॅन्सल करायचं आहे कॅन्सल केल्यानंतर यावर क्लिक केल्यानंतर तुमची सिग्नेचर ही व्हेरीफाईड झालेली आहे तर अशा प्रकारे तुम्हाला ही सिग्नेचर व्हेरीफाईड करायची आहे तर अशा प्रकारे तुम्हाला हे सिग्नेचर व्हेरीफाईड करून फोटो पेपरवर लॅमिनेशन करून हे तुम्हाला सर्टिफिकेट देऊन द्यायचं आहे जा कस्टमरला तर अशा प्रकारे तुम्हाला हे सर्टिफिकेट दहावीचे सर्टिफिकेट किंवा मार्कशीट डाउनलोड करायचे जर तुम्हाला काही प्रॉब्लेम येत असतील तुमच्या काही शंका असतील नक्की कमेंट्स करा कमेंट्सचा रिप्लाई हा तुम्हाला चोवीस तासाच्या आत दिला जाईल तर तुम्हाला अशा प्रकारे हे मार्कशीट आणि सर्टिफिकेट डाउनलोड करायचं आहे तर असेच नवनवे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि आपला व्हॉट्सअप ग्रुप आहे टेलिग्राम ग्रुप नक्की जॉईन करा चला मग पुन्हा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय जय